हुकुमशाही आहे की आता पाहिजे तेवढं रेवायचं पाहिजे तेव्हा काढायचं ते तुला टर्मिनेशन करायचं खेळ वाटतो काय कपडे काढून मारेल आता मी तुला जेवढा त्रास दिसाय ना तेवढा त्रास देईल मी त्या साहेबांमुळे गप्प बसलोय मैं आपके साथ में गलत नहीं करूंगा लेकिन गलत नहीं मैं मैंने निकाल दिया मुझे हिम्मत ही नहीं है मैंने निकाल दिया मुझे क्या लोगों प्रश्न विचार है क्या सर के साथ मीटिंग होगी सर यहाँ मीटिंग नहीं होगी मीटिंग नहीं होगी मुझे ऐसा पगार तू 15 दिवस का दिलास पाजे तुझे मन मानी ना हित्ते चालने ना महाराष्ट्र सर जोड़ा गप्पा बसा था जोड़ा गप्पा बस अभी मीटिंग जो है सर के साथ ही करेंगे ज्यादा अच्छा है फोन लाओ सर का मुझे फोन आया था सर ने तो बोला था कि मैं वेट कर रहा था आप लोगों की मीटिंग के लिए आप लोग नहीं आए तो सर बोले कि मीटिंग कल कर लेंगे बाद में कर लेंगे सर भी माला एक श्योरिटी पाजे है कामगार आज पाजे मैं तुला पण सांगतो ये जे वाक्य ना मैं काढायचं काढलंय इथे मूर्ख नाही बसले का पक्षाचे लोक बसले सर मनसे काय करतो तुला सांगायची गरज नाही सर कपडे घालून आलास ना नागड्या घरी जाशील सर मैं भी वही कह रहा हूँ की बात ज्यादा हो जाती है मुझे भी अच्छा नहीं लग रहा जो भाषा कभी कभी यूज और हम लोग आए क्या कभी अच्छा नहीं लग रहा इतने पहले जो भी हुआ प्यार से हुआ ना प्यार से हुआ ना ये आवाज चढ़ने का क्यों जरूरत आया ये इन लोगों को देखो औरत लोगों को बच्चे घर पे रखे आते कितने महीने घरी है कितने महीने घरी है मी जवळ जवळ जशी युनियन लागली तशी त्यांनी मला 4 दिवस कामावर ठेवलं 15 दिवस क्या खाय गेलो लोग ग्रेज्युएटिंग पाठवून दिली आणि ग्रेज्युएटिंग पाठवली तुम्हाला सांगतो माझी इच्छा होती सर टर्मिनेशन देऊ मोगलाय आहे काय हुकुमशाही आहे विकत घेतलं त्यांना काम पाहिजे तेव्हा बोलवायचं नको त्याच्यामध्ये तुझ्या घरातल्या कळल्या असते मी काम नाही चला सकता हूँ की कोणी आपली म्हणजे घर बाहेर जाय घर अरे कोरोनामध्ये गाड्या चालू होत्या काय गाड्या चालू होत्या कोरोनामध्ये सर यांनी सांगितलं तरी येत होते सर येत होतो एसटीमध्ये अर्धी एसटी भरली तर अर्धा एसटी वाल्यांना घेत नाही माहिती आहे ना नाही त्यांच्या जागे आहे आपने अपनी मर्जी से 1.5 महीने पहले करना क्यों शुरू किया 2 दिन से सर क्या बोले आपको फोन कर दूंगा 2 दिन से चालू हो जाएगा मैं फोन की राह देखते थी सर माझं मत काय आहे चला ठीक आहे कामगारांकडे चुकी झाली नाही झाली तुम्ही बोलता का झाली फोन आया आने के लिए मी काय बोलतो अरे ऐक ना जाऊ ना झाली चल काम आहे ना म्हणून बोलवलं ना आता ते आले ये कामावर काय प्रॉब्लेम आहे काम नाही म्हणून तू बोलस काम आहे म्हणून बोला ये ना आता आले ना दिखे ना सर इनको 25-22 तारीख से फोन जा रहा अरे सोड ना आता आली ना ती नहीं आली ना ती ये ना 2 मिनिट ताई ऐका ना महिनाभर मंदा रहते हो भाई 2 मिनिट ऐका आता आली ना ती तू काय एवढा इगो पकडून ठेवला आहे नाही मैं इगो नहीं पकड़ता हां फैक्ट्री वाला कभी इगो पकड़ नहीं सकता उसको काम चालू दहा लोकांचं कामावर आलं पाहिजे कधी मला कामावर घेणार ते सांग बरोबर ना आणि साहेबांची बोलायचं साहेबांचे आम्ही ठीक है मेरे को आप टाइम दे दीजिए 6 महीने का अरे 6 महीने का बोलता है 2 मिनट आएगा कुछ लोगों के लिए जिनका अभी नहीं है 6 महीने का टाइम चंचा को मैं फिर एक मौका दे देता हूँ मौका उपकार नको है मतलब उपकार नको है तू बोल रहा मौका देता हूँ मौका मतलब ये हो गया की जो ऑलरेडी आ रहे हैं रोटेशन के अंदर उपकार तू बोला ना मैं बोलता हूँ उसको नहीं अरे मौका मिले दूसरे की जगह में मौका इनको देंगे कि वो घर बैठेगा ये आ जाएगा उठला चार कामगारांचा प्रश्न बरोबर है ना चार कामगारांचा प्रश्न तर चार कामगारांचा काय करायचं सांग मी सांगितल्याप्रमाणे 15 दिवसाचा पगार दे बाकी 6 महिने सहा महिन्याचा पगार दे 15 दिवसाचा देने की नहीं उनको बोलता सैलरी पूरी वो थोड़ा देना वो उनका भी उनका बिहेव पसंद नहीं आ रहा क्योंकि ये सर क्या बोल रहे आने के जा रहे आप अच्छे से जो बोल रहे ना एकदम प्यार से चार लोग का क्या करने इतना बोल दो चार लोग का 6 महीने तो लाना है क्या पगार देना है क्या खाना है 12,000-13,000 ना 6,000-7,000 से कितना होता 28,000 फिर नहीं योगेश जी ना हाँ जी ऐसा है सिचुएशन नहीं है कि मैं कोई वादा करूं कोई सिचुएशन ऐसी नहीं है कि मैं वादा करूं मैं कोई डिसीजन नहीं लेने वाला हूं कल मैं सर के पास जाऊंगा कि जो भी हमारी मुलाकात हुई है जो बात तुला तुला एकच सांगतो तू सरांकडे चल आम्हाला काय फरक नाही पडत तुम्हाला तुमचे पैसे काढून दिले ना मी नाव नाही सांगतो चल तुला बघायचं ना तू त्याला हाताने हात लावता पायाला तू एवढं येणार नाहीस तुम्ही बोलवता ना त्याला हात लावता पायाला तुझे नाव वरात काढलं माझं नाव आधी बाग तुला प्रेमात सांगतोय तुम्हाला सांगतोय घेणार नाही होणार नाही सर मी झूठा बोलतोय तुला जेवढी मदत करायची तेवढी केली आहे अरे 6 महिने तू कामगारांना बिअर करू शकत नाही 20 वर्ष झेलले त्यांनी तुला 22 वर्ष कंपनी सुरू झाली ह्या लोकांनी लावली कंपनीची सर मी अग्री करता हूँ लेकिन जो सिच्युएशन अरे 6 महिने आहे ना संभाळ ना 6 महिने
संभाजी ना तुला छत्तीस तास ड्यूटी केली मी ना तू 15 दिवस त्याला घे 15 दिवस तो बेअर करेल तू पण मोजला 15 दिवस मला पगार नको जबी जुआ थी तभी इसने किया है आज इसको भी जरूरत नहीं है ये स्कूल में नहीं है तू जिन लोगों को आना है वो 5-6 लोग आ जाएंगे और ये 5 लोग का जो है ना साहब के पास से 15 दिन का पगार मैं स्टार्ट करते तेरे को जो करने का कर 5 जन कौन कौन है कौन है 5 जन लगी नहीं आएगा आणि तुमच्यामध्ये कोणाला बोलवलं होतं तुमच्या दोघींना बोलवलं होतं ना हे दोघे आणि ते तिघे नाही 2 मिनिटं 5 जण हे 5 जणांना घ्या उरलेल्या 5 जणांचा पगार मी कसा चालू करते दुसरी गोष्ट सर त्याला बोलवलं नंतर त्यांच्या तर्फे त्रास ऐकत पुढे काय झालं त्याच्यानंतर ते सांगतात ठीक आहे करू का तुमचं नाम बताने कंपनी योगेशजी ऐसा है कंपनी हो या देश हो या कोई भी चीज हो चलाने के लिए सिर्फ प्यार में ही चलता है क्योंकि अगर मैं सबसे प्यार करता रहूंगा काम नहीं चला सकता काम करा क्यों नहीं ना अरे बाबा काम करने के लिए 20-22 वर्ष ते हजामती करत नव्हते कामच करत होते बरोबर ना बसून बाहेर नाही जसं तुझ्या विरुद्ध बोलायला लागले की तुला त्रास व्हायला लागला बरोबर ना आता तुम्ही मान वरती करता याला भगवत नाही और दुसऱ्या हजा पुढे जर कोण तुम्हाला बोलला ना की उलटा टांगेल काय बात करो 2 दिन में वापस आने वाले 2 दिवसानंतर तुमच्या 5 लोकांचा पगार आपण चालू करून घेऊ तुम्ही 5 लोकांचा ड्रॉप होणार नाही ते आमच्यावर कायदेशीर काय करायचं मी करेल आणि तुम्हाला परत काय त्रास झाला कोण काय बोलवणार मला सांगा मग आपण काय करणार काम ते जो आने वाला घर का ऑलरेडी काम पे आई रहा है जे 5 जण आहे बाबा ऐक ना जो एखादी गोष्ट खेचतो जास्त 5 लोकांना ज्यांना बोलवलं ते 5 लोक येतील बाकीच्या 5 लोकांचं जे पगार मी साहेबांची बोला ते चालू करून घेतो ठीक आहे चला ना आला तर दादीर साहेब पुढच्या मंगळवारी मी आपण इथे येतो मग काय करायचं करू मग तुम्ही आणि आम्ही चला Thank you.